एक बातमी आहे सोलापूरमधून। फडणवीसांना निवेदन देताना एका वृद्धाला भोवळ आलेली आहे। कत्तलखाना बंद करण्याचं निवेदन देताना ही भोवळ आलेली आहे। या भोवळ आलेल्या वृद्धाची फडणवीसांनी विचारपूस देखील केलेली आहे। कोल्हापुरातली ही बातमी आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देताना एका वृद्धाला भोवळ आलेली आहे। वासीम आतारामचे प्रतिनिधी दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत। वासीम, काय आहे हा प्रकार? फडणवीसांना निवेदन देताना एका वृद्धाला भोवळ आलेली आहे, आता कशी परिस्थिती आहे, कशी तब्येत आहे या वृद्धाची? निश्चितच मिलेन, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आज सोलापूरच्या दौऱ्यावरती आहेत। काही वेळापूर्वीच त्यांच्या हस्ते जे आहे ते नव्याने बांधण्यात आलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडलं। यावेळेस जे सोलापुरातील विलास शाह म्हणून जे ज्येष्ठ आहेत त्यांनी जे आहे ते निवेदन देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थांबले होते। निवेदन देत असतानाच त्यांना भोवळ आली आणि ते त्या जागेवरतीच ते कोसळले खाली। त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची विचारपूस केली, त्यांना एका ठिकाणी बसवलं, त्यांना पाणी वगैरे त्यांनी द्यायला सांगितलं आणि त्यांचं जे निवेदन होतं ते निवेदन त्यांचं स्वीकारलं। त्यांचं निवेदन असं होतं की सोलापूर हैदराबाद महामार्गावरील जो सोनापूर कत्तलखाना आहे तो बंद करावा या मागणीसाठी ते निवेदन देण्यासाठी आले होते। अगदी वसीम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सर्विस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।